भद्रावती शहरातील भोजवाड येथे राहणाऱ्या सुधाकर कवासे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 10 तोळे सोने व 80,000 रुपये रोख लांबविल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर कवासे व त्यांचे कुटुंब काही कामानिमित्त पुणे येथे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून खिडकीद्वारे घरात प्रवेश करून आतील दरवाजा फोडला व घरातील कपाट फोडून कपाटात असलेले 10 तोळे सोने व 80,000 रुपये लांबविले. कवासे कुटुंब पुण्यावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रोला पाऊस आला असल्याने श्वान पथकाला या अज्ञात चोरट्यांचा मार्ग काढता आला नाही. या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज BHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.